नमस्कार, मी शेखर सिंग, जिल्हाधिकारी सातारा. सातारा जिल्ह्याची आपली कोविडची आज रोजीची परिस्थिती बघता आपल्याला असं लक्षात येत आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटीचा आकडा आता एक डिक्लाइनिंग ट्रेंड, म्हणजे कमी होणारा आपला पॉझिटिव्हिटीचा दर आहे. मागच्या आठवड्याचं म्हणजे आपल्या 29 मई ते 4 जूनचे आपल्या डेटाचा विचार केला तर आपली टोटल एकूण पॉझिटिव्हिटी 13.28% आहे. कालची आपली पॉझिटिव्हिटीचा विचार केला तर जवळपास 11 ते 11.5% आहे. पण कालच्या आधी 4 जून आणि 2 जूनची पॉझिटिव्हिटी जर विचार केला तर आपल्याकडे 14% होती, 3 जूनला आपल्याकडे 12% होती. म्हणजे थोडाफार वर खाली याच्यामध्ये येत आहे, पण डेफिनेटली आपल्या जिल्ह्यामध्ये एक पॉझिटिव्हिटीचा डिक्लाइनिंग ट्रेंड 100% आपल्याला दिसत आहे. आता राज्य शासनाचा 4 जूनचा जे आपला अनलॉक किंवा लॉकडाऊन किंवा ब्रेक द चेनचा जे आपला एक नवीन आदेश आलेला आहे त्याच्या संदर्भातला आजचा माझा तुम्हाला सर्वांना संदेश आहे. ते समजून सांगण्यासाठी त्याचे मार्गदर्शक तत्वे काय, त्याचे गाईडिंग प्रिन्सिपल काय, ते समजून सांगण्यासाठी आजचा माझा तुम्हाला सर्वांना संदेश आहे. एक तर सर्वांनी हे समजून घ्यायची गरज आहे की आत्ता जे शासनाने जे आपला 4 जूनचा जे ऑर्डर काढला आहे त्याच्यामध्ये 2 ते 3 कॉन्सेप्ट आहे जे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. एक तर असं आहे की हा जे आदेश आहे शासनाचा तो 4 जूनपासून शासनाने ऑर्डर काढला, तो उद्यापासून अंमलात आपण आणतोय. आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्यापासून आपण अंमलात आणतोय. त्याच्या व्यतिरिक्त तो आता पुढचे आदेश होईपर्यंत तो लागू राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये एक शासनाने एक प्रकारे आपले लेवल्स डिफाईन केले आणि डिस्ट्रिक्ट्सला 2 मापदंडचे आधारावर, म्हणजे पॉझिटिव्हिटी रेट आणि आपला ऑक्सिजन बेड्सची ऑक्युपन्सी. ऑक्सिजन बेड्सची ऑक्युपन्सीमध्ये प्लेन ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर असलेले ICU बेड, असं ICU बेड आणि ऑक्सिजन बेडचा समावेश करून त्यांनी टोटल आपली ऑक्सिजन बेड्सची किंवा त्याला बेड्सची ऑक्युपन्सी त्याला गृहीत धरला. याच्यामध्ये नॉन ऑक्सिजन बेड्सची ऑक्युपन्सी आपण गृहीत धरणार नाही. दुसरी गोष्टी सर्वांनी समजून घ्यायची गरज आहे की हे आपले झाले जिल्हानिहायचे पॅरामीटर, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी किती, बेड ऑक्युपन्सी किती, तो एक पॅरामीटर झाला. त्याच्या व्यतिरिक्त संपूर्ण राज्यभराचं आपलं लेवल ठरवण्यासाठी सुद्धा एक ऑक्सिजन ट्रिगर किंवा ऑक्सिजन कन्झम्पशनचा पॅरामीटर शासनाने घेतलेला आहे. संपूर्ण राज्यभराचे जे काही ट्रिगर आहे त्याच्यावर मी जास्त आज चर्चा करणार नाही, बिकॉज ते संपूर्ण राज्यभरात शासन एक वेळा त्याला लागू करणार जर तशी परिस्थिती आली तर. त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यभराचे जर ऑक्सिजन बेड एक पर्टिक्युलर नंबरचे जर वर गेले तर संपूर्ण राज्याला लेवल 3 किंवा लेवल 4मध्ये शासन त्या त्यावेळी जसा ज्या प्रमाणात ज्यावेळी संपूर्ण राज्याचे ऑक्सिजन बेड एक पर्टिक्युलर नंबरचे वर गेले त्यावेळी राज्य शासन संपूर्ण राज्यामध्ये लेवल 3 किंवा लेवल 4 अनाऊन्स करणार. तो ऑक्सिजन ट्रिगर झाला राज्यस्तरावरचा. आता आपले जिल्हास्तरावरचे जे आपले ट्रिगर्स आहे किंवा मापदंड आहे ते आहे पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी. ऑक्सिजन बेड जसं मी सांगितलं, प्लेन ऑक्सिजन बेड प्लस ICU बेड विथ व्हेंटिलेटर आणि ICU बेड, ते आपण एकत्रित धरून त्याची ऑक्युपन्सी आपण ठरणार आहोत. याच्यामध्ये जे वेगवेगळे लेवल शासनाने जे ठरवून दिलेले आहे त्याच्यामध्ये लेवल 1मध्ये पॉझिटिव्हिटी 5 पेक्षा कमी आणि बेड ऑक्युपन्सी 25% कमी, दोन्ही एकत्रित असलं पाहिजे. दुसरा लेवल पॉझिटिव्हिटी 5% कमी आणि बेड ऑक्युपन्सी 25 ते 40% दरम्यान, दोन्ही एकत्रित असलं पाहिजे. तिसरे जे आपले कंडिशन लेवल आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी 5 आणि 10 दरम्यान आणि ऑक्सिजन बेडची जी आपली ऑक्युपन्सी आहे ते 40% जास्त असली पाहिजे. लेवल 4मध्ये पॉझिटिव्हिटी 10 ते 20% मध्ये किंवा ऑक्सिजन बेड 60% वर. लेवल 5मध्ये पॉझिटिव्हिटी 20% जास्त आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी आपली 75% जास्त. आता एक महत्त्वपूर्ण गोष्टी जे आपल्याला सर्वांना समजून घ्यायची गरज आहे की आपण याच्यासाठी याला ऑपरेशनलाइज कसा करणार. समजा आज आपली जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी कालची आपली 11% आली, संपूर्ण आठवड्याची 13.28% होती, तर ठरणार कोण? तर याच्यामध्ये जे आपला पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आहे प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी तो डेटा काढणार की मागचे आठवड्याचा आपल्या जिल्ह्याचा किंवा प्रत्येक जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी किती होती आणि त्याच्या व्यतिरिक्त बेड ऑक्युपन्सी किती होती, म्हणजे त्या गुरुवारी काय पोझिशन होती. त्या बेड ऑक्युपन्सी आणि पॉझिटिव्हिटीच्या आधारावर आपण फ्रायडेला डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची आपल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची मीटिंग घेऊन, ज्याचे की अध्यक्ष म्हणून कलेक्टर असतात आणि त्याच्यामध्ये
SP आणि इतर लोक आपले असतात त्यांचे सोबत चर्चा करून प्रत्येक फ्रायडेला आपण ऑर्डर जर बदल घ्यायची गरज असेल किंवा लेवलमध्ये काही बदल असेल तर फ्रायडेला आपण ऑर्डर काढणार आणि तो सॅटर्डे टू फ्रायडे म्हणजे फ्रायडेला ऑर्डर काढल्यानंतर सॅटर्डेपासून अंमलात येणार आणि पुढचे फ्रायडेपर्यंत तो लागू राहणार. असाच दर आठवड्याला याचा रिव्ह्यू घेण्यात येईल आणि डेटा कोणता डेटा आपला पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटचा जे डेटा ते प्रत्येक जिल्ह्यासाठी ते डिक्लेअर करणार आहे त्या डेटाप्रमाणे आपण हे लेवल्स ठरवणार आहे. याच्यामध्ये कोणालाच असा शंका अजिबात व्हायला नको की आपली कालची पॉझिटिव्हिटी समजा सतारामध्ये उदाहरणार्थ 11% आली समजा तर याचे पुढे डिक्लायनिंग ट्रेंड आहे एक दिवस पॉझिटिव्हिटी आपली 9% आली तर तुम्ही तुमचे स्तरावर ठरवायचं नाही की आता जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी 9% आली तर मी माझा समजा नॉन असेन्शियलची दुकान उघडणार किंवा इतर गोष्टी उघडणार आता तर आपला जिल्हा लेवल 3 आला नाही. आपलं डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे मार्फत ऑर्डर काढल्याशिवाय आणि तो लेवल ठरवल्याशिवाय कोणताच तुम्हाला स्वतः काय निर्णय घेता येणार नाही आणि तो लेवल आपण काय दर दिवशी असा ठरणार नाही. आपण आठवड्यामध्ये एकदा तो आपला लेवल थर्सडेचा पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटचा ऑर्डर बघून फ्रायडेला आपण तो ऑर्डर काढणार आहोत आणि तो लागू सॅटर्डेपासून आणि पुढचे फ्रायडेपर्यंत तो ऑर्डर लागू राहणार आहे. तर ही आपले मार्गदर्शक तत्वे जे तुम्हाला सर्वांना समजून घ्यायची गरज आहे. तर हा ऑर्डर म्हणजे आपला एक स्टँडिंग ऑर्डर सारखा झाला. जर आजची घडीला आपला जिल्हा एक लेवलमध्ये आहे पुढच्या आठवड्यामध्ये कमी झाला खालच्या लेवलमध्ये आला पण दुर्दैवाने जर पुढच्या आठवड्यामध्ये स्थिती आपली विकट झाली आणि पॉझिटिव्हिटी वाढली तर कदाचित आपलं वरच्या लेवलमध्ये सुद्धा जाऊ शकत आहे आणि त्यावेळी आपली रिस्ट्रिक्शन मात आणखी जास्त कडक होणार आहे. तर एक गोष्टी जे खूप महत्वपूर्ण या ऑर्डरच्या निमित्ताने आपण सर्वच समजू शकतो की आपला स्वतःचा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे संपूर्ण सताराचे सर्व जिल्हावासियांचा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर सोशल डिस्टन्सिंग मास्कचा वापर त्याचा जे इफेक्ट पॉझिटिव्हिटी आणि बेड ऑक्युपन्सीवर होणार आहे त्याच्या अनुषंगाने सर्वात आपला हे संपूर्ण लॉकडाऊन किंवा अनलॉकडाऊनचा ऑर्डर त्याच्यावर अवलंबून राहणार आहे. याचा अर्थ असा झाला आतापर्यंत तुम्हाला सर्वांना माहितच होतं की आपला सर्वांच्या कलेक्टिव्ह बिहेवियर म्हणून आपला संपूर्ण आपली कडक बंदी किंवा त्याच्यामध्ये निर्बंध वगैरे आपण लागू करतो पण आता त्या शासनाने पण त्याला एक म्हणजे एक प्रकारे आपण या संपूर्ण जे नवीन ऑर्डर आला आहे त्याच्यामध्ये शासनाने त्याला अंतर्भूतच केलेलं आहे आणि तुमचा जे आणि तुमचा आणि माझा संपूर्ण जिल्ह्याच्या जिल्हावासियांचा जे काही आपला बिहेवियर राहील त्याच्या अनुषंगाने जे काही पॉझिटिव्हिटी राहील त्याच्या अनुषंगाने आपला हे पुढचा आपला जे काही प्रवास आहे जिल्ह्याच्या लॉकडाऊन किंवा अनलॉकडाऊनचा तो ठरला जाणार आहे. आज रोजीचा आपला 3 जूनचा जे आपला शासनाने गेल्या गुरुवारचा जे शासनाने आपला जिल्ह्याचं जे आपली पॉझिटिव्हिटी आणि बेड ऑक्युपन्सी जे डिक्लेअर केलेली आहे त्या दोन्ही गृहित धरून आज रोजी आपला सातारा जिल्हा लेवल 4 मोडतो. आता लेवल 4 मोडल्या अनुषंगाने आजचा जे आम्ही जे आदेश माझा काढला आहे आजचा आपला जिल्ह्याचा आदेश आपण काढला आहे त्या आदेशमध्ये आपण स्पष्टपणे नमूद केलेला आहे की आपला जिल्हा सातारा सद्यस्थितीत लेवल 4 मोडणार आहे आणि पुढच्या आपल्या आठवड्याचा जे काही आपण ऑर्डर आत्ता काढला आहे तो लेवल 4 प्रमाणे आपण काढला आहे. लेवल 4 सर्वात आधी आपले जे मार्गदर्शक तत्व आहे ते सर्वांना समजून घ्यायची गरज आहे. वीकडेला म्हणजे सोमवारी ते शुक्रवारी संध्याकाळी 5 आणि सकाळी 5 संचारबंदी लागू राहणार आहे. म्हणजे कोणताच वैध कारणाशिवाय तुम्हाला संचार करता येणार नाही. याचे व्यतिरिक्त सॅटर्डे आणि संडेला 100% संपूर्ण दिवस संचारबंदी लागू राहणार आहे. म्हणजे तुम्हाला कोणताच वैध कारणाशिवाय संचार करता येणार नाही. तर हे झालं आपलं पहिलं मार्गदर्शक तत्व. दुसरा जे आपला याच्यामध्ये लेवल 4 असल्यामुळे जे काही आपला मार्गदर्शक तत्व आहे तो असा आहे की जे अत्यावश्यक बाबी आणि स्थापना आहे त्यांची वेळ आपण सकाळी 9 ते 2:00 ठरली आहे आणि याच्यामध्ये सूट फक्त आपण मेडिकल स्टोअर जे आहे त्यांना दिलेली आहे. त्यांना सूट आपण सकाळी 9 ते 8:00 दिली. मात्र त्याच्यामध्ये जे हॉस्पिटलचे मेडिकल स्टोअर आहे ते 24 आपले सुरू राहू शकतात. याच्या व्यतिरिक्त आपली जे अत्यावश्यक सेवा अत्यावश्यक नसलेली जे आपली दुकान आहे नॉन असेन्शियल शॉप्स आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स कापड आणि इतर दुकानं आहेत ते आपले अजून बंद राहतील. ते आपले 100% बंद राहतील. वीकडे असो काही वीकेंड असो किंवा कोणतीच वेळ असो. मॉल सिनेमागृह ते बंद राहतील. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे. रेस्टॉरंटला जाऊन हॉटेलला जाऊन तुम्हाला जेवण स्वतः आणता येणार नाही. म्हणजे पार्सल आणि टेक होम 100% आपण बंद केलेलं आहे.
होम डिलिव्हरी आपण रेस्टॉरंट आणि हॉटेलच्या संदर्भात अलाव केलेली आहे. बार परमिट रूम आणि वाईनच्या संदर्भात एक वेगळा मी आदेश काढणार आहे, त्याच्या अनुषंगाने बार परमिट रूम वाईन FL2 FL3 वगैरे त्याच्या अनुषंगाने ते गव्हर्न होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त सार्वजनिक जागा, खुले मैदान, त्याच्यामध्ये सायकलिंग करणे, फिरणे, जॉगिंग जाणे, त्याच्यासाठी सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत आपण परवानगी दिलेली आहे. रविवारी आणि शनिवारी मात्र याला मनाई राहणार आहे, बिकॉज रविवारी आणि शनिवारी संपूर्ण संचारबंदी आपण लागू करणार आहे. खाजगी कार्यालय ज्यांना आपण एक्झेम्पशन दिला त्यांना आपण मुभा दिलेला आहे. खुले जागेतील क्रीडाविषयक बाबीसाठी सकाळी 5 ते 9 म्हणजे 4 तासाच्या वेळमध्ये आपण अलाव केलेला आहे. मात्र त्यावेळी कोणताच काही टूर्नामेंट किंवा स्पोर्ट्सचे असा फंक्शन ऑर्गनाईज करता तुम्हाला येणार नाही. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमला आपण बंदी केलेली आहे. प्रार्थनास्थळ, धार्मिक स्थळ आदीसारखेच आपण बंद ठेवलेले आहे. याच्यामध्ये कोणतेच भक्तास आपण दर्शन किंवा इतर गोष्टीसाठी परवानगी देणार नाही. मात्र याच्यामध्ये धार्मिक काम करणारे जे सेवाकरी आहे, पुजारी आहे, त्यांना धार्मिक काम करण्यासाठी आपण याच्यामध्ये सूट आदीसारखी दिलेली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात कोणताच तुम्हाला कार्यक्रम करता येणार नाही ते ऑब्व्हियस आहे. लग्नच्या संदर्भात 25 पेक्षा जास्त लोक राहणार नाही लग्नमध्ये, आणि 2 तासामध्ये ते लग्नचं आयोजन तुम्हाला करायचं आहे, ती आपण याच्यामध्ये परवानगी दिली. पण कोणताच लग्नाचा कार्यक्रम तहसीलदारची परवानगीच्या शिवाय सुरू राहणार नाही. तर प्रत्येक लग्न करणारे कार्यक्रमचे कुटुंबांना थोडा हे लक्ष द्यायचं आहे की जसं आधीपासून तुम्ही तहसीलदारांची परवानगी घेतात तशीच तुम्हाला परवानगी घ्यायची आहे. या लग्नाच्या संदर्भात जे काही आपण बंधन घालून दिलेले आहे ते तुम्ही जर पाळले नाही, विशेषतः लोकांच्या जे 25 लोकांचं जे बंधन आहे ते तुम्ही जर पाळला नाही, तर त्या कुटुंबवर 25,000 दंड, त्या लॉन, हॉटेल किंवा जे काही आपली स्थापना आहे ज्या ठिकाणी लग्न होतोय त्या स्थापनाच्यावर 25,000 पहिल्यांदा दंड आणि दुसऱ्यांदा 1,00,000 दंड ते आपण कायम अजून ठेवलेलं आहे. अंत्यविधीसाठी 20 पेक्षा जास्त लोक असणार नाही याची आपण परवानगी दिलेली, म्हणजे 20 पेक्षा कमी लोकांनी अंत्याविधीचा जे आपला संपूर्ण क्रिया आहे ती केली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त बांधकामच्या संदर्भात ज्या ठिकाणी मजुरांचे राहण्याची व्यवस्था ऑन साईट आहे, म्हणजे इन सिटू बांधकामचे मजूर राहू शकतात, त्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी परवानगी राहणार आहे. शेतकरी बांधवांना शेतीची मशागत, शेतीचे कामं करण्यासाठी सकाळपासून दुपारी 4 वाजेपर्यंतची आपण परवानगी दिलेली आहे. मात्र इतर अत्यावश्यक शॉप्सचे सोबतच जे कृषीविषयक जे आपली दुकान आहे, खते बियाणे याची जी आपली दुकान आहे, त्यांना परवानगी मात्र सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राहणार आहे. शेती आणि मशागतचेसाठी शेतकरी बांधवांना परवानगी सकाळपासून दुपारी 4 वाजेपर्यंत राहणार आहे. ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक बाबींसाठी आपण अलाव केलेला आहे. ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू राहणार आहे ते मी ऑलरेडी त्याला स्पष्ट केलेला आहे. केश कर्तनालय त्यांना आपण परवानगी दिलेली आहे. त्यांची जे आपण परवानगी आहे ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील, पण त्याच्यामध्ये खूप एक कडक निर्देश शासनाने त्याच्यासाठी दिलेले आहे. लेवल 4 जिल्ह्यांमध्ये एकतर प्री अपॉइंटमेंट बुक करणं खूप गरजेचं आहे. अपॉइंटमेंट बुक केल्याशिवाय कोणतेच केश कर्तनालयला, सलूनला ती कोणतीच आपल्याला परवानगी देता येणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त जे आपले केश कर्तनालय जे आहे त्याच्यामध्ये केश कर्तनालयामध्ये AC सुरू राहणार नाही, त्याची आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. AC व्यतिरिक्त फक्त जे कस्टमर आहे ते वॅक्सिनेटेड कस्टमरच फक्त अलाव केले जाणार आहे. म्हणजे सलूनला येताना जे तुमचं ग्राहक येतो आहे, जर त्यांनी वॅक्सिनेशन घेतली असेल त्याचा सर्टिफिकेट बघूनच तुम्हाला त्यांना सर्व्हिसेस द्यायची आहे. शासनाने हे कडक निर्बंध लेवल 4 लागू केला आणि आपण आपल्या जिल्ह्यामध्ये 100% त्याला खूप कडक रीतीने त्याला लागू करणार आहे. तर केश कर्तनालय आणि सलूनचे सर्व लोकांनी याच्यामध्ये खबरदारी घ्यावी की त्यांनी वॅक्सिनेटेड असल्याशिवाय ते कोणताच याच्यामध्ये वॅक्सिनेशन असल्याशिवाय कोणत्याच कस्टमरला याच्यामध्ये घ्यायचं नाही. याच्या व्यतिरिक्त सार्वजनिक बसेस जे आहेत ते 50%ची क्षमतेने सुरू ठेवणार आहोत. 50% कपॅसिटीमध्ये बसलेले आपले यात्री असलं पाहिजे, कोणताच यात्री उभं राहायला नको, ती 100% आपण याच्यामध्ये पाळणार आहोत. मालवाहतूकला आपण कोणतीच बंदी घालणार नाही. मात्र मालवाहतूक आपले व्हेकलमध्ये 3 पेक्षा जास्त लोक राहायला नको, त्याच्यामध्ये ड्रायव्हर, क्लिनर सर्व मिळून आहे.
खाजगी वाहने आणि टॅक्सी यांना आपण काही बंधन घातलेलं नाही आहे, मात्र जर तुम्ही 5 लेवलच्या जिल्ह्यामध्ये जात असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ई पास 100% लागणार आहे. याच्या व्यतिरिक्त संचारबंदी असल्यामुळे संध्याकाळी 5 ते सकाळी 5 आणि शनिवार आणि रविवार संचारबंदी असल्यामुळे त्यावेळी वैध कारणाशिवाय तुम्हाला बाहेर पडता येणार नाही. याच्या व्यतिरिक्त उत्पादन क्षेत्राच्या संदर्भात आपण काही याच्यामध्ये गाईडलाईन टाकली आहे, ज्याच्यामध्ये जे आपले उत्पादन क्षेत्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असलेले जे आपली काही इंडस्ट्रीज आहे त्यांना आपण ट्रान्सपोर्ट बबलची एक त्यांना आपण अट घातली आहे. 50% स्टाफ असला पाहिजे जे आपली एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट आहे, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट, त्यांना 50% स्टाफचे सोबत आणि मुवमेंटसाठी ट्रान्सपोर्ट बबल असला पाहिजे. म्हणजे ट्रान्सपोर्टची व्यवस्था फॅक्टरीने करणं गरजेचं आहे आपले सर्व एम्प्लॉईजच्यासाठी, आणि त्यांना प्रायव्हेट व्हेकलने आपण अलाव त्यांना केला जाणार नाही. याच्या व्यतिरिक्त जे आपले असेन्शियल गुड्स असणारे जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, याच्या व्यतिरिक्त कंटिन्युअस प्रोसेसची आपली इंडस्ट्रीज आहे, याच्या व्यतिरिक्त डिफेन्स आणि नॅशनल सिक्युरिटीच्या संदर्भातली इंडस्ट्रीज आहे, डेटा सेंटर, क्लाउड सर्व्हिसेस आणि इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारे जे आपले इंडस्ट्रीज आहे, त्यांना 50% स्टाफसाठी आणि मुवमेंट फक्त ट्रान्सपोर्ट बबल, म्हणजे ट्रान्सपोर्टची जबाबदारी त्या त्या इंडस्ट्रीची राहणार आहे, त्याच्या अनुषंगाने आपण त्यांना परवानगी देणार आहोत. याच्या व्यतिरिक्त जे आपली इंडस्ट्रीज आहे त्यांनी जर आयसोलेशन बबलमध्ये स्टाफ राहत असेल, म्हणजे त्यांच्याच परिसरात संपूर्ण स्टाफ राहत असेल 10% मॅनेजरल स्टाफ सोडून, तर आपण त्यांना याच्यामध्ये परवानगी देणार आहोत. शिवभोजन थाळी आपण जे केंद्र आहे त्यांना आपण याच्यामध्ये सूट आपण म्हणजे त्यांना आपण सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिलेली आहे. ज्या स्थापनांना आपण परवानगी दिलेली आहे ते सर्वसाधारण सूचना म्हणून त्यांनी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवायचं. स्थापनाचे कर्मचारी 2 वाजल्यानंतर एकदा स्थापना बंद झाली त्याच्यानंतर त्यांना घरं पोहोचण्यासाठी 4 वाजेपर्यंतची आपण मुभा देतो आहे, आणि 5 वाजल्यापासून आपल्याकडे कडक संचारबंदी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये ठेवणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त आपली अत्यावश्यक सेवा आता नेमकं काय त्याला पण आपण आपल्या ऑर्डरमध्ये स्पष्ट केलेलं आहे. रुग्णालय, डायग्नॉस्टिक सेंटर, हॉस्पिटल आणि मेडिकल सर्व्हिसेस, त्याचवेळी व्हेटनरी हॉस्पिटल वगैरे त्यांना पण आपण इन्क्लूड केलेलं आहे. ऑप्टिकलची शॉप, आय डायग्नॉस्टिक सेंटर पण आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. किराणा दुकान, भाजीपाल दुकान, फळ विक्रेता, डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी, मटन, चिकन, अंडी, मांस वगैरे यांना आपण असेन्शियल सर्व्हिसेसमध्ये खाद्यपदार्थची दुकान म्हणून यांना इन्क्लूड केलेलं आहे. कोल्ड स्टोरेज त्यांना आपण इन्क्लूड केलेलं आहे. सार्वजनिक सेवा देणारे ऑफिसेस त्यांना इन्क्लूड केलं आहे. जे दूरसंचार सेवा आहे त्यांना पण इन्क्लूड केलेलं आहे. ई कॉमर्स, अधिकृत मीडिया, पेट्रोल पंप हे आपले वेगवेगळे प्रकारचे आहे ऑफिसेस ज्यांना आपण याच्यामध्ये परवानगी दिलेली आहे. बाजार समितीच्या संदर्भात APMC आपण सकाळी 7 ते 2:00 त्यांना परवानगी दिलेली आहे, मात्र कोणतीच APMC घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यासाठीच आपण त्यांना परवानगी दिलेला आहे. कोणताच किरकोळ ग्राहक APMC परमिशन द्यायला नको, त्याला आपण खूप स्ट्रिक्टली या गोष्टीला आपण फॉलो करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त काही स्थापनांना आपण एक्झॅम्पशन दिलेली आहे, त्याच्यामध्ये सहकारी, PSU आणि खाजगी बँक, काही आपले केंद्र आणि राज्य शासनाचे काही कार्यालय, अत्यावश्यक सेवा पुरवणारे काही आपले कार्यालय, त्याच्या व्यतिरिक्त विमाच्या संदर्भातले आपले कार्यालय आणि असं नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन वगैरेला आपण त्याच्यामध्ये सूट दिलेली आहे. वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिक छपाईस व वितरण आपण त्यांना परवानगी दिलेली आहे. दंडच्या संदर्भात एकदा आधी पण आपला आदेश आपण ऑलरेडी काढलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणारे लोकांना 500 रुपये दंड. रेस्टॉरंट, हॉटेल बाबतीत जर नियम उल्लंघन झालं तर जे तिकडे ग्राहक आहे त्यांना 1,000 रुपये दंड आणि स्थापनाला 10,000 रुपये दंड आपण त्यांना लावणार आहोत. अत्यावश्यक सेवेतील जे दुकाने आहेत त्यांनी जर म्हणजे ग्राहक यांनी वरील नियमाचे आपलं पालन केलं नाही तर त्यांना 500 रुपये दंड, आणि जर ग्राहकनी काही आपला नियम ना पाळता जर त्याला सेवा दिली गेली तर दुकानदाराला 1,000 रुपये दंड, आणि त्याचा उल्लंघन पुढे झाला की दुकानदारांना आपण कदाचित सील सुद्धा करणार आहोत. तर दुकानांच्या संदर्भात आता आपण उद्यापासून सुरू करतो आहे. ज्या अर्थी आपण उद्यापासून सुरू करतो आहे त्या अर्थी आपली सर्वांची जबाबदारी खूप वाढत आहे. बिकॉज आपला जिल्हा जरी आज रोजी लेवल 4 असला, आपण याचे पुढे जर गाईडलाईन पाळली नाही, सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही, मास्कचा वापर पाळला नाही, तर आपलं जिल्हा दुर्दैवानी लेवल 5 जाऊ नये ही जबाबदारी तुमचे आणि माझे सर्वांचे वर आहे. आणि हे अनलॉकडाऊन करताना, या सर्व बाबींसाठी सूट देताना आपला जिल्हा पुढे असाच
जसा डिक्लाइनिंग ट्रेंड है तो डिक्लाइनिंग ट्रेंड तसाच कंटिन्यू रहावा, त्याची सर्वांची जबाबदारी माझे आणि तुमचे सर्वांचे वर आपली जबाबदारी आहे संपूर्ण जिल्हा म्हणून। आणि तुम्ही जर मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर जर पाळला, आपला डिक्लाइनिंग ट्रेंड असाच कंटिन्यू राहिला, तर पुढे आपल्या जिल्ह्याची लेवल 3 मध्ये सुद्धा येण्याची शक्यता 100% राहणार आहे। पण त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना मेहनती घ्यावी लागेल। जे काही बिझनेस असोसिएशन, मार्केट असोसिएशन आहे, दुकान आहे, त्यांनी सर्वांनी एक ठरवून घ्यावं लागेल की आमचा कोणताच मेंबर ते सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घातल्याशिवाय कोणतेच ग्राहकांना सर्विस देणार नाही। आणि तुम्ही जर स्वतः ठरवला, बिझनेस असोसिएशन, मार्केट असोसिएशन त्यांचा एवढा प्रेशर असला पाहिजे की एखादे त्यांची मेंबर, एखादे शॉपनी जर ती काही गोष्टी पाळली नाही तर मार्केट असोसिएशननी स्वतः पुढाकार घेऊन त्या शॉपला बंद केलं पाहिजे। आमच्याकडची जी कारवाई आहे ते आम्ही सुरू ठेवणार आहे, ते आपण करणारच आहोत। पण जेव्हापर्यंत बिझनेस असोसिएशन, मार्केट असोसिएशन स्वतःचे हातातमध्ये अशी गोष्टी घेत नाही तेव्हापर्यंत आपल्याला 100% सोशल डिस्टन्सिंग पाळणे काही पॉसिबल होणार नाही। आणि आपला लेवल आज लेवल 4 आहे, उद्या लेवल 3 होणार आहे किंवा नाही होणार आहे ती सर्व तुमचे वर अवलंबून आहे, सर्व जिल्ह्याचे जिल्हावासियांवर अवलंबून आहे, आपले वागणूकवर अवलंबून आहे, आपले कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरवर अवलंबून आहे। आणि तो आता शासनाने दर आठवड्याचा याला प्रोसेस केला आहे, दर आठवड्यामध्ये आपण याला रिवाइज करणार आहे, रिव्हिजिट करणार आहे, रिव्ह्यू करणार आहे। आणि जर असं वाटलं की जिल्ह्याची परिस्थिती बघून आपण आता डिक्लाइनिंग ट्रेंड म्हणून दुसरे लेवलपर्यंत पोहोचलो आहे, तर कदाचित लेवल 4 पासून आपण लेवल 3 जर असा डिक्लाइनिंग ट्रेंड राहिला की त्यानंतर आपण लेवल 3 जे आपली काही सूट आहे, लेवल 3 जे काही आपल्याकडे अनलॉकडाऊनची जे काही कंडिशन आहे त्यांनासुद्धा कदाचित आपण उद्या म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यांना इम्प्लिमेंट करणार आहोत। शेवटी विना कारण फिरणाऱ्या लोकांवर आपण 500 रुपये दंड ठेवला आहे आणि ते संचारबंदीच्या वेळी आणि संपूर्ण दिवसाला आपण त्याला लागू करणार आहोत। मागचे 15 दिवस जे आपण कडक लॉकडाऊन केला होता त्याच्या तुमच्या सर्वांचे मार्फत खूप सपोर्ट आपल्याला प्रशासनाला राहिला, त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचा खूप खूप अभिनंदन, तुम्हाला सर्वांना खूप धन्यवाद। पण याचे पुढे आत्तापासून पण जबाबदारी आपली सर्वांची एक जिल्हा म्हणूनच होती, पण आता आपल्याला सर्वांना कळायला पाहिजे काही जिल्ह्यामध्ये अनलॉकडाऊन केल्यानंतर त्यांची पॉझिटिव्हिटीमध्ये वाढ आलेली आहे, त्यांची पॉझिटिव्हिटी वाढलेली आहे। तर आपण आज लेवल 4 आहोत, एक काही दिवसाच्या नंतर आपण लेवल 3 असणार आहे किंवा लेवल 4 असणार आहे, ती सर्व तुमचे सर्वांच्यावर अवलंबून आहे, आमचे सर्वांच्यावर अवलंबून आहे। आणि त्याच्या संदर्भातला तुमचा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर खूप याचा महत्त्वपूर्ण आहे। मागचे 15 दिवसाचा जे काही आपण लॉकडाऊन केला त्याचा 100% आपल्याला खूप चांगला बेनिफिट, जिल्ह्याची परिस्थिती सुधारण्यामध्ये आलेला आहे, पॉझिटिव्हिटी डाऊन झाली आहे, बेड ऑक्युपन्सी डाऊन झाली आहे, तरी पण अजून आपण लेवल 4 आहोत। याचे पुढे लेवल 4 लेवल 3 येणार आपण किंवा लेवल 4 राहणार ही सर्व जबाबदारी सर्व आपल्या जिल्हावासियांची आहे। आणि आत्ता जे आपण लेवल 4 संदर्भातलं जे काही लॉकडाऊन ऑर्डर काढला आहे, जसा आजपर्यंत तुमच्या सर्वांच्याकडून सहकार्य आम्हाला भेटला आहे, तसंच सहकार्य याचे पुढेसुद्धा तुमच्याकडून भेटणार अशीच मी अपेक्षा करतो। धन्यवाद।